Welcome student to the next lecture of calculus of several variable, and we are going to see in this lecture second property or chain rule. Yala ka mantha apan chain rule. So statement kade bahu, if u and v are the functions of r s, u ani v kasle function hai tumche r ani एस चे आणि आर आणि एस कसले फंक्शन आहे तुमचे एक्स एंड वाय चे. ओके, हे सगळे सगळे कसले फंक्शन आहेत एक्स एंड वाय चे. म्हणजे चेन रूल त्यावेळी यूज करायचा आहे, म्हणजे यू चा विथ रिस्पेक्ट टू जॉकोबियन कॅल्क्युलेट करायचा आहे ना आपल्याला. डॅबा यू व्ही विथ रिस्पेक्ट टू डॅबा एक्स वाय हा काय जॉकोबियन कॅल्क्युलेट करायचा. बट यू चा डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो का? पार्शियल डेरिव्हेटिव्ह नाही. तर यू चा आपण विथ रिस्पेक्ट टू आर घेऊ शकतो, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊ शकतो. कारण की यू कसलं फंक्शन आहे आर आणि एच, यू कसलं फंक्शन आहे आर आणि एच, आणि आर कसलं फंक्शन आहे एक्स अँड वाय चं, एस कसलं फंक्शन आहे एक्स अँड वाय चं. सो डायरेक्टली याचं आणि याचं रिलेशन काही नसतं ना, सो आपल्याला यांचा युज करावा लागणार आहे. यालाच आपण काय म्हणतो चेन रूल. सो डॅबा यूव्ही अपॉन डॅबा एक्स वाय इज इक्वल टू कसं लिहू शकतो, डॅबा यूव्ही त्याचं विथ रिस्पेक्ट टू काय घेऊ शकतो आर आणि एस ना, डॅबा आर एस. आणि आर आणि एस कसलं फंक्शन आहे, आर आणि एस कसलं फंक्शन आहे एक्स एन वायचं, म्हणून आपण इथे काय घेऊ शकतो एक्स एन वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. यालाच काय म्हणतो आपण चेन रूल. त्याचा प्रूफ पण आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द प्रूफ. सगळ्यात आधी तर तुम्हाला स्टेटमेंट माहित पाहिजे चेन रूल म्हणजे काय, यू आणि काय असतं ते चेन, यू आणि व्ही कसले फंक्शन आहे आर आणि एस, आर आणि एस कसले फंक्शन आहे एक्स अँड वायचं, म्हणून आपल्याला काय करावं लागतंय याचं विथ रिस्पेक्ट टू डायरेक्टली एक्स अँड वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही किंवा जॉकोबियन फाइंड आउट करू शकत नाही. म्हणून आपल्याला यू आणि व्हीचा विथ रिस्पेक्ट टू आर एनएस जॉकोबियन घ्यायचा आहे, मल्टीप्लाइड विथ आर आणि एस कसलं फंक्शन आहे एक्स अँड वायचं, म्हणून आर आणि एसचा कशाशी जॉकोबियन घ्यायचा आहे एक्स अँड वायशी. सो प्रूफ बघू. कन्सिडर आरएचएस, हे काय आपण आरएचएस कन्सिडर केले एलएचएस शो करणार आहोत. ठीक आहे, सो आरएचएस घेतली आपण, डायरेक्टली फॉर्म्युले लिहिले यू चा विथ रिस्पेक्ट टू आर एन एस, व्ही चा विथ रिस्पेक्ट टू आर एन एस, आर चा विथ रिस्पेक्ट टू एक्स एन वाय, एस चा विथ रिस्पेक्ट टू एक्स एन वाय इथे लिहितो. ठीक आहे, नंतर काय घेतलंय डिटर्मिनंट आहे, मग आपण काय करू शकतो या दोघं मॅट्रिकचा प्रॉडक्ट घेऊ शकतो. डायरेक्टली काय घेतलेलं आपण प्रॉडक्ट, दिस इंटू दिस प्लस दिस इंटू दिस, this into this plus this into this, this into this plus this into this, अशा पद्धतीने सगळे स्टेप फाइंड आउट केलेले आहेत. देन बघा मग हा कसला फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे तुमचा डॅबा यू अपॉन डॅबा एक्स हा फॉर्म्युला आहे. का आताच बघितलं होतं ना यू कसलं फंक्शन आहे तुमचं एक्स एन वायचं, मग डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कसा कॅल्क्युलेट करणार आहे आपण, सॉरी यू कसलं फंक्शन आहे आपल्याकडे, सॉरी आर एन एस चं फंक्शन आहे, यू कसलं फंक्शन आहे आर एच आर एन एस, सो इथे आर एन एस असणार आहे. ठीक आहे, यू कसलं फंक्शन आहे आर आणि एच, म्हणून डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कसं लिहिता येईल, डॅबा यू अपॉन डॅबा आर इंटू डॅबा आर अपॉन डॅबा एक्स प्लस डॅबा यू अपॉन डॅबा एस इंटू डॅबा एस अपॉन डॅबा एक्स. आले का या पद्धतीने, म्हणजे हा पण फॉर्म्युला भेटला, हा कसला आहे डॅबा यू अपॉन डॅबा वायचा आहे, हा कसला आहे डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स आहे, हा कसला आहे डॅबा व्ही अपॉन डॅबा वायचा आहे. ठीक आहे, या सगळ्या क्वांटिटी चारही फॉर्म्युले लिहिलेत. आणि हा कसला फॉर्म्युला आहे जॉकोबियन ऑफ यूचा बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स एन वाय, व्ही चा विथ रिस्पेक्ट टू एक्स एन वाय, म्हणजे दिस इज जॉकोबियन ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. आणि हे काय आपलं एलएचएस आहे, हेच काय करायचं होतं आपल्याला शो करायचं होतं. खूप इझी आहे, याचा फॉर्म्युलेला याचा फॉर्म्युला दोघांचं काय घेतलं मल्टिप्लिकेशन घेतलं आणि माहिती की हा कसला फॉर्म्युला याचा फॉर्म्युला, हा कसला फॉर्म्युला याचा, दिस इज लाईक दिस अँड डायरेक्टली आपल्याला भेटलेलं. ठीक आहे, सिमिलरली आता हे कसलं होतं यू आणि दोन व्हेरिएबलसाठी होतं ना, दोन फंक्शन होते, त्याचे दोन व्हेरिएबल होते आणि त्या दोन त्याचे फंक्शन ऑफ फंक्शन ना. सेम वे इकडे बघा मग, जर यू इज अ फंक्शन ऑफ
यू इज अ फंक्शन ऑफ आर एस टी, वी इज अ फंक्शन ऑफ आर एस टी, डब्ल्यू इज अ फंक्शन ऑफ आर एस टी, आणि आर एस टी कसल्या फंक्शन आहेत, एक्स वाय झेड चे. मग डायरेक्टली यू चा विथ रिस्क जॉकोबियन ऑफ डॅबा यू वी डब्ल्यू अपॉन डॅबा एक्स वाय झेड ने कॅल्क्युलेट करू शकत ना, म्हणून त्यासाठी आपण चेन रूल यू यू वी डब्ल्यू आर एस टी चं फंक्शन आहे म्हणून त्यांचा विथ रिस्पेक्ट टू आर एस टी पार्शियल डेरिव्हेटिव्ह जॉकोबियन, आणि नंतर आर एस टी करण्याचं फंक्शन एक्स वाय झेडचं म्हणून त्याचं विथ रिस्पेक्ट टू काय करू शकतो आपण जॉकोबियन फाइंड आउट करू शकतो. देन नेक्स्ट इज एक्झाम्पल, ठीक आहे, यावर लक्षात येईल बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द जॉकोबियन डॅबा यू अपॉन डॅबा आर थीटा वेअर u इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कॉमा व्ही इज इक्वल्स टू टू एक्स वाय. मग बघा u आणि v कसलं फंक्शन आहे, एक्स आणि वायचं, आणि पुन्हा एक्स कस एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थीटा आणि वाय इज इक्वल्स टू काय दिलंय, आर साईन थीटा. म्हणजे यू कसलं फंक्शन आहे, एक्स एन वायचं, व्ही कसलं फंक्शन आहे, एक्स एन वायचं बघा. आणि एक्स एन वाय कसले फंक्शन आहेत, आर आणि थीटाचं, आर आणि थीटाचं. म्हणजे यू कसलं फंक्शन आहे, एक्स एन वायचं, आणि एक्स कसलं आहे, आर एन थीटाचं, आर एन थीटाचं. मग पुन्हा व्ही कसलं फंक्शन आहे, एक्स एन वायचं, आणि एक्स एन वाय कसलं फंक्शन आहे, आर एन थीटाचं. म्हणून आपल्याला डॅबा यू व्ही, डॅबा यू व्ही अपॉन डॅबा आर थीटा डायरेक्टली नाही कॅल्क्युलेट करता येणार ना, म्हणून इथे काय करणार आहे, आपण चेन रूलचा यूज करणार आहोत, लक्षात असू द्या. सो बघा मग इथे डॅबा यूव्ही अपॉन डॅबा आर थीटा इज इक्वल्स टू व्हॉट, डॅबा यूव्ही अपॉन यूव्ही कसलं फंक्शन एक्स एन वायचं, म्हणून डॅबा एक्स एन वाय क्रॉस डॅबा एक्स एन वाय, आणि एक्स एन वाय कसलं फंक्शन आहे, आर थीटाचं. सो डॅबा आर थीटा. सो याचा फॉर्म्युला माहिती, याचा फॉर्म्युला माहिती, डायरेक्टली लिहिलं यू पण आहे आपल्याकडे, त्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स एन वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. व्ही पण आहे त्याचा एक्स एन वाय विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. एक्स पण आहे त्याचा आर एन थीटा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. वाय पण आहे त्याचा आर एन थीटा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. मग बघा सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येतील, फक्त आणि फक्त फॉर्म्युले माहित पाहिजे. सो बघा डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, यू काय आपल्याकडे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे ना, मग याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह टू एक्स एल, विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह मायनस टू वाय, बघा टू एक्स आणि मायनस टू वाय. देन व्ही काय आपल्याकडे कुठे गेले इथे ना, टू एक्स वाय, मग त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, टू वाय, आणि विथ रिस्पेक्ट टू वाय टू एक्स, बघा टू वाय आणि टू एक्स आलेले. नंतर एक्स ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय, कन्फ्यूज होऊ नका, ह्या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय. नंतर काय, एक्सचा विथ रिस्पेक्ट टू आर, एक्सचा विथ रिस्पेक्ट टू थीटा, हा एक्स आहे त्याचा विथ रिस्पेक्ट टू आर घेऊ शकतो, थीटा घेऊ शकतो. विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, जस्ट कॉस थीटा. विथ रिस्पेक्ट टू थीटा काय येईल, मायनस आर साईन थीटा. ओके, सेम वे वायचा पण, वाय पण आहे तुमच्याकडे विथ रिस्पेक्ट टू आर आणि थीटा, तुम्ही काय घेऊ शकतो त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आणि या सगळ्या व्हॅल्यू कशात पुट करायचे, इक्वेशन नंबर वन मध्ये, त्या मी केलेल्या आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे, डॅबा यूव्ही अपॉन डॅबा आर थीटा इज इक्वल टू लाईक दिस. आणि माहितीच आहे टू एक्स इंटू टू एक्स फोर एक्स स्क्वेअर मायनस ऑफ मायनस प्लस फोर वाय स्क्वेअर, इथे काय होऊन जाईल, कॉस थीटा आर साईन थीटा आर कॉस स्क्वेअर थीटा, प्लस मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस आर साईन थीटा इंटू साईन थीटा आर साईन स्क्वेअर थीटा. इथे काय फोर कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इथे काय कॉमन निघेल, आर कॉमन निघेल ब्रॅकेटमध्ये, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. आणि माहितीच आहे काय, माहिती आहे इथनं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कॅल्क्युलेट करून बघा बरं, एक्स स्क्वेअर काय होऊन जाईल, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस वाय स्क्वेअर काय होऊन जाईल, आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा. आणि ऍडिशन करा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये काय होईल, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय भेटेल आपल्याला, आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअर इंटू दिस आर वी गेट हिअर आर क्यूब. सो अवर फायनल सोल्युशन इज डॅबा यूव्ही अपॉन डॅबा आर थीटा इज इक्वल टू फोर आर क्यू. आलं इथपर्यंत लक्षात? देन नेक्स्ट पार्ट कडे जाऊ आपण. इम्पॉर्टंट नोट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, कारण की ही जी कन्सेप्ट आहे आपल्याला बऱ्याच ठिकाणी यूज करायची, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या, लर्न करायची गरज नाहीये. The function u, v, w of the independent variable x, y, z. म्हणजे u, v, w काय आहेत, हे फंक्शन आहेत आपल्याकडे. फंक्शन माहिती आहे ना कसं लिहितो, u इज इक्वल टू यू एक्स वाय झेड लाईक दिस.
v is equals to v x y z and w is equals to w x y z. Okay, ये का इंडिपेंडेंट वेरिएबल एक्स वाई जेड आर सेड टू बी फंक्शनली इंडिपेंडेंट सॉरी डिपेंडेंट और नॉट इंडिपेंडेंट. या दोघांचं मीनिंग सेमच आहे, बघून घ्या, कन्फ्यूज होऊ नका. नाहीतर इंडिपेंडेंट डिपेंडंट आणि इंडिपेंडंट असं करत बसाल. ठीक आहे, इथे काय डिपेंडंट, इथे काय नॉट इंडिपेंडंट, नॉट इंडिपेंडंट. नॉट इंडिपेंडंट म्हणजे काय डिपेंडंट, याचा आणि याचा मीनिंग काय आहे, सेम आहे. The function u v w of the independent variable x y z are said to be functionally dependent. हा वर्ड थोडा विसरून जा. ठीक आहे, फंक्शनली डिपेंडंट इफ देअर इज एन इम्प्लिसिट फंक्शन एफ ऑफ यू वी डब्ल्यू विच इज आयडेंटिकली झिरो. म्हणजे बघा, यांना फंक्शनली काय म्हणू शकतो आपण, डिपेंडंट. डिपेंडंट म्हणजे काय, ते एकमेकांवरती डिपेंड आहेत, एकमेकांवरती डिपेंड आहे म्हणजे तिघ काय आहेत, एकमेकांवरती डिपेंडंट आहे. किंवा ज्यावेळी आपल्याला तिघांचं मिळून एकच फंक्शन भेटलं पाहिजे, तिघांचं मिळून आपल्याला एक फंक्शन फाइंड आउट करता आलं पाहिजे आणि इक्वल्स टू काय पाहिजे, झिरो. म्हणजे असं फंक्शन फाइंड आउट करता आलं पाहिजे ज्याच्यात एक्स वाय झेड नाही आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या, असं फंक्शन एक्झिस्ट झालं पाहिजे ज्याच्यात एक्स वाय झेड ह्या टर्म नाही आहेत. ज्या टर्म आहेत त्या फक्त युव्ही डब्ल्यू मध्ये आणि इक्वल्स टू काय लिहिता आलं पाहिजे, झिरो लिहिता आलं पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण, फंक्शनली डिपेंडंट. पुन्हा एकदा सांगतो, युव्ही डब्ल्यू एक्स वाय सॉरी युव्ही डब्ल्यू काय फंक्शन आहेत, ते कोणावरती इंडिपेंडंट व्हेरिएबलवरती, एक्स वाय झेड काय ते एक्स वाय झेडचे बनलेले. ठीक आहे, सो युव्ही डब्ल्यू फंक्शनली डिपेंडंट केव्हा असतील, ज्यावेळी आपण हे रिलेशन फाइंड आउट करू शकतो. ओके, सो त्याच्यासाठी आपल्याकडे थर्ड प्रॉपर्टी आहे, युव्ही डब्ल्यू काय नॉट इंडिपेंडंट. नॉट इंडिपेंडंट म्हणजेच काय, डिपेंडंट. युव्ही डब्ल्यू जर डिपेंडंट असतील तर जॉकोबियन काय असतो, झिरो असतो. युव्ही डब्ल्यू जर डिपेंडंट असतील तर जॉकोबियन काय असतो, झिरो असतो. युव्ही डब्ल्यू जर डिपेंडंट असतील तर आपल्याला ह्या पद्धतीने रिलेशन एक्झिस्ट होतं. आलंय लक्षात, डेफिनेशन काय सांगते, युव्ही डब्ल्यू जर डिपेंडंट आहे तर आपल्याला हे रिलेशन मिळालं पाहिजे. आणि प्रॉपर्टी काय सांगते, जर युव्ही डब्ल्यू डिपेंडंट आहे तर त्याचा जॉकोबियन काय आला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड, झिरो आला पाहिजे. फरक लक्षात येतोय. ठीक आहे, तो सो आपण प्रूफ कडे येऊ. एज यू वी डब्ल्यू आर नॉट इंडिपेंडंट. नॉट इंडिपेंडंट म्हणजे काय, डिपेंडंट. डिपेंडंट म्हणजे आपल्याला कोणतं फंक्शन एक्झिस्ट होईल, एफ ऑफ यू वी डब्ल्यू इज इक्वल्स टू झिरो, हे फंक्शन एक्झिस्ट होईल बाय डेफिनेशन. ठीक आहे, बाय डेफिनेशन, कन्फ्यूज नका, बाय डेफिनेशन आपल्याला हे काय होईल, एक्झिस्ट होईल. सो याचा यूज करायचा. ठीक आहे, मग डिफरन्शिएट वन, याचा वनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय आणि झेड, कारण की युव्ही डब्ल्यू कोणाचे फंक्शन आहेत, एक्स वाय झेडचे. सो वी गेट डॅबाय एफ अपॉन डॅबाय यू. एफचा काय घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे, एफचा काय घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे. बट एफ कसलं कसलं फंक्शन आहे, युव्ही डब्ल्यूचं. म्हणून इथे काय, डॅबाय एफ अपॉन डॅबाय यू इंटू डॅबाय यू अपॉन डॅबाय एक्स. इथे बघा, डॅबा एक्स कॉमन असणार आहे, इथे डॅबाय एफ कॉमन असणार आहे. फक्त एफ कसलं कसलं फंक्शन आहे, युचं फंक्शन आहे, म्हणून इथे यू. व्हीचं पण फंक्शन आहे, डब्ल्यूचं पण फंक्शन आहे, म्हणून इथे व्ही व्ही, इथे डब्ल्यू आणि डब्ल्यू. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवणार आहात. सेम वे विथ रिस्पेक्ट डॅबा याचा एफचा विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा, वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणून इथे डॅबा एफ अपॉन डॅबा वाय, डॅबा एफ डॅबा वाय, डॅबा एफ डॅबा वाय, सेम असणार आहे. बघ, एफ कसलं कसलं फंक्शन आहे, युव्ही डब्ल्यूचं. सो इथे डॅबा यू डॅबा यू, डॅबा व्ही डॅबा व्ही, डॅबा डब्ल्यू डॅबा डब्ल्यू इज इक्वल्स टू काय असणार आहे, ते झिरो असणार आहे. ओके, कारण की इक्वल्स टू झिरो आहे ना. पुन्हा एफचा विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड घ्यायचं आहे. सो डॅबा एफ डॅबा झेड, डॅबा एफ डॅबा झेड, डॅबा एफ डॅबा झेड ऍज इट इज असणार आहे, डॅबा यू डॅबा व्ही आणि डॅबा डब्ल्यू ऍज इट इज येणार आहे. ओके, इथपर्यंत आलंय लक्षात.
देन आपल्याला माहिती आहे काय होमोजिनियस इक्वेशन टाइप आहेत ना, मग आपण काय करू शकतो इथनं डॅबा एफ अपॉन डॅबा यू इलिमिनेट करू शकतो इथनं, देन इथनं डॅबा एफ अपॉन डॅबा व्ही इलिमिनेट करू शकतो, डॅबा एफ अपॉन डॅबा डब्ल्यू इथनं काय करू शकतो इलिमिनेट करू शकतो. बाय इलिमिनेटिंग डॅबा एफ अपॉन डॅबा यू डॅबा एफ अपॉन डॅबा व्ही डॅबा एफ अपॉन डॅबा डब्ल्यू, सो जस्ट रिमेन इज दिस इनडिटर्मिनेंट फॉर्म इज इक्वल्स टू झिरो. नंतर काय करायचं आहे याचा काय घ्यायचा आपल्याला ट्रान्सपोज, म्हणजे काय रो आणि कॉलम्स काय करायचे तर आपल्याला जस्ट इंटरचेंज करायचे. इथे काय उरले डॅबा एफ अपॉन डॅबा यू, म्हणजे ह्या सगळ्या टर्म जातील, ही उरेल ह्या पहिल्या तीन टर्म आहेत ठीक आहे, देन ह्या नंतरच्या तीन टर्म आहेत आणि ह्या लास्टच्या तीन टर्म उरलेल्या आहेत, बाकीचे सगळे इलिमिनेट केलेले आहेत आपण. नंतर काय केलं आपण रो अँड कॉलम्स काय केलेत इंटरचेंज केले, सो वी गेट हिअर हा रो हा कॉलम होता तर रो मध्ये कन्वर्ट झाला, हा सेकंड कॉलम होता तर सेकंड रो, हा थर्ड कॉलम होता तो थर्ड रो मध्ये काय झालेला आहे इंटरचेंज झालेला आहे, इक्वल्स टू काय झिरो. आणि हा कसला फॉर्म्युला आहे जॉकॉबियन ऑफ यू व्ही डब्ल्यू अपॉन डॅबा एक्स वाय झेड, त्याचा काय ते फॉर्म्युला आहे आणि इज इक्वल्स टू काय आलेला आहे तो झिरो आलेला आहे, म्हणजेच जॉकॉबियन इज इक्वल्स टू काय भेटलेला आपल्याला झिरो. आणि काय करायचं होतं आपल्याला तो जॉकॉबियन इज इक्वल्स टू काय होतं झिरो शो करायचं होतं. इथपर्यंत आले लक्षात, देन आपण त्यावरचे एक कॉन्वर्स पार्ट बघणार आहोत आणि एक एक्झाम्पल पण बघणार आहोत. कॉर्नर्स पार्ट बघा मग, दिस सफिशियंट कंडिशन, जर जॉकॉबियन झिरो असेल अँड यू व्ही डब्ल्यू आर नॉट इंडिपेंडंट ऑफ वन अनदर देन दे आर कनेक्टेड बाय रिलेशन, म्हणजे जर फंक्शनल रिलेशन भेटत होतं आणि ते नॉट इंडिपेंडंट होतं जॉकॉबियन काय होतं झिरो होतं, जर जॉकॉबियन झिरो असेल तर आपल्याला काय भेटणार आहे फंक्शनल रिलेशन मिळणार आहे ठीक आहे. सो एक्झाम्पल कडे येऊ, त्यांनी काय म्हटलंय यू गिवन आहे आपल्याला व्ही गिवन आहे डब्ल्यू गिवन आहे, डिटरमाइन वेदर देअर इज अ फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन यू व्ही डब्ल्यू, जर फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन यू व्ही डब्ल्यू असेल, फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन यू व्ही डब्ल्यू असेल तर जॉकॉबियन काय आला पाहिजे झिरो आला पाहिजे, जॉकॉबियन काय आला पाहिजे झिरो आला पाहिजे ठीक आहे. सो यू व्ही आपल्या आपल्याकडे व्ही आहे डब्ल्यू आहे, डॅबा यू व्ही डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय अँड झेड, हा काय आपला जॉकोबियन. खूपच इझी आहे असं फास्ट होत असेल तर तसं मला तुम्ही सांगू शकता नंतर सुद्धा. डॅबा यू व्ही डब्ल्यू अपॉन डॅबा एक्स वाय झेड, मग हा काय यूज विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड, यूज विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड पार्शल डेरिव्हेटिव्ह विथ व्ही चा विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड इथे लिहिला, डब्ल्यूचा एक्स वाय झेड रिस्पेक्टिव्हली इथे लिहिला. आता यू गिव्हन आहे व्ही गिव्हन आहे डब्ल्यू गिव्हन आहे, त्या सगळ्यांचा आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. बघा युचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला तर याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला तर इथे वाय होईल इथे झेड, म्हणजे वाय प्लस झेड. युचा विथ रिस्पेक्ट टू वाय घेतला तर इथे काय होईल एक्स होईल प्लस झेड. अशा पद्धतीने सगळे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. डब्ल्यूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स बघा बरं, विथ रिस्पेक्ट टू एक्स वन होऊन जाईल, विथ रिस्पेक्ट टू वाय वन होऊन जाईल, विथ रिस्पेक्ट टू झेड वन होऊन जाईल, ते इथे काय केलेले आपण पुट केलेले. नंतर काय केलंय बघा, पूर्ण रो मध्ये काय टू कॉमन आहे, डिटर्मिनंट मध्ये हे करू शकतो ना, म्हणून टू कॉमन काढून घेतल्यानंतर बघा हा डिटर्मिनंट काय केलेला आहे सॉल्व्ह केलेला आहे, तो तर करताच येतो. आणि ते सगळ्या टर्म ऍड अँड मल्टिप्लाय केल्यानंतर काही सगळ्याच टर्म काय होतील एकमेकांचे कॅन्सल होतील आणि हे काय हा जे टोटल कॅल्क्युलेशन आहे ते काय येणार आहे झिरो झिरो येणार आहे, झिरो इंटू टू काय येईल मग तुमचं जस्ट झिरो येईल. म्हणजे बघा जॉकोबियन काय आलेला आहे झिरो आलेला आहे तुमचा. आणि मग काय करायचं आपल्याला रिलेशन फाइंड आउट करावं लागणार, रिलेशन कोणतं येते एफ ऑफ यू व्ही डब्ल्यू इज इक्वल टू झिरो, हे रिलेशन काय करावं लागणार आहे फाइंड आउट करावं लागणार आहे कशाचा युज करून यांचा युज करून. बघा मग आता म्हणजे आपल्याला असं फंक्शन भेटलं पाहिजे जिथे फक्त यू व्ही डब्ल्यूच्या टर्म आहेत, एक्स वाय झेड नको आहे आपल्याला ठीक आहे. मग बघा डब्ल्यू आहे आपल्याकडे काय डब्ल्यू डब्ल्यू काय आपल्याकडे एक्स प्लस वाय प्लस झेड, त्याचा जर स्क्वेअर केला डब्ल्यू स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस झेड ब्रॅकेट स्क्वेअर केला तर तो कसा येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस टू टाइम्स
एक्स वाय प्लस वाय जेड प्लस जेड एक्स आणि हा बघा हा काय आपल्याकडे व्ही आहे आणि हा काय आपल्याकडे यू आहे ना, म्हणजे व्ही प्लस टू यू. म्हणजे इकडे जर सगळे घेतले तर डब्ल्यू स्क्वेअर मायनस व्ही मायनस टू यू इज इक्वल्स टू काय भेटलंय झिरो. म्हणजेच कशात कन्वर्ट झालंय, यु व्ही एफ ऑफ यु व्ही डब्ल्यू इज इक्वल्स टू झिरो मध्ये ते काय झालेले कन्वर्ट झालेले. म्हणजे ते काय त्यांच्यात काय फंक्शनल रिलेशनशिप होती. प्रॉब्लेम बघा काय, त्यांच्यात फंक्शनल रिलेशनशिप होती का नाही ते बघायचं होतं. रॉन्स्कियन जॉकोबियन झिरो आल्यामुळे त्यांच्यात फंक्शनल रिलेशनशिप होती. जर होती तर ती काय होती आपल्याला फाइंड आउट करायची होती. आपण डब्ल्यूचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला हे भेटलं होतं. ओके, ही कोणती टर्म आहे तुमची, व्ही आहे. हे काय तुमच्याकडे यू आहे, म्हणजे व्ही प्लस काय झालंय टू यू. त्यांना इकडे पाठवलं तर असं होऊन जाईल इक्वल्स टू झिरो. म्हणजे एफ ऑफ यू व्ही डब्ल्यू इज इक्वल्स टू काय भेटलंय आपल्याला, झिरो काय मिळालेलं आहे. ठीक आहे, देन लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस लेक्चर. ठीक आहे, बघा मग व्हेरीफाय वेदर द फॉलोइंग फंक्शन्स आर फंक्शनली डिपेंडंट. पुन्हा तोच रॉन्स्कियन झिरो आहे का नाही ते बघायचंय. रॉन्स्कियन झिरो झाला तर ते फंक्शन शोधून काढायचंय. जर झिरो होत नसेल तर फंक्शनल डिपेंडंट नाहीये डायरेक्टली म्हणावं लागेल. इफ सो फाइंड द रिलेशन बिटवीन देम. सो यू आहे आपल्याकडे व्ही गिवन आहे, मग जॉकोबियन डॅ बाय यू व्ही अपॉन डॅ बाय एक्स वाय फॉर्म्युला लिहिला. याचा विथ रिस्पेक्ट टू यूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला, यूचा विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. व्हीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स काय लिहिता येईल, वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर, वाय विथ रिस्पेक्ट टू वाय वन अपॉन वन प्लस वाय स्क्वेअर. आणि हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, नंतर इथे प्रॉडक्ट घेतल्यानंतर तो काय आलेला आहे, झिरो आलेला आहे. म्हणजे जॉकोबियन काय आलेला आहे तुमचा, झिरो आलेला आहे. हेन्स यू अँड व्ही आर फंक्शनली रिलेटेड आहेत. मग बघा टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर वाय ला कसं लिहू शकतो आपण. फॉर्म्युला आहे ना टॅन स्क्वेअर एक्स प्लस वाय अपॉन वन मायनस एक्स वाय. ओके, सो याच्याबद्दल काय लिहू शकतो आपण, टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर वाय बद्दल काय पुट करू शकतो आपण, व्ही इज इक्वल्स टू टॅन इनवर्स. याच्याबद्दल काय पुट करू शकतो आपण, हाय बघा टर्म एक्स प्लस वाय अपॉन वन मायनस एक्स वाय. म्हणजे इथे काय पुट केलं, यू. म्हणजे यू इज इक्वल्स हा टॅन इनवर्स इकडे घेतला किंवा टॅन ने मल्टीप्लाय केलं थ्रू आउट, तर टॅन व्ही इज इक्वल्स टू यू मिळालेलं आहे. आणि हेच काय, यू मायनस टॅन व्ही इज इक्वल्स टू झिरो. आणि हे काय भेटलेलं आहे आपल्याला, फंक्शनल रिलेशन इथे काय मिळालेलं आहे. दॅट्स ऑल फॉर नाऊ. यावरची एक्झरसाइज तुम्ही सॉल्व्ह करायची. थँक्यू.